So, hello everyone. So, today we are going to start with programming with Python. Okay, so this is our very first lecture about this subject that is Python programming. So, अपने यह लेक्चर में फक्त अपन इंट्रोडक्शन मांगना है कि why Python is necessary and its syllabus. सो तुम्ही जर ऑल ओवर जर रेकॉर्ड चेक केला सर तर जर वर्ड मध्ये ज्या काही जास्त लँग्वेजेस जे यूज होतो जास्त प्रमाणावर त्यामध्ये पायथन ही टॉप मोस्ट लँग्वेज आहे. ठीक आहे, तर पायथन जास्त यूज होण्यामागचं कारण काय आहे की ती यूजर फ्रेंडली लँग्वेज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एनी काइंड ऑफ यूजर कॅन यूज दिस पायथन लँग्वेज और लर्न पायथन लँग्वेज. जस्ट जसं आपण इंग्लिशचं जसं रीडिंग करतो, जे आपण रेग्युलर लँग्वेज रीडिंग जसं करतो, त्याच पद्धतीने आपल्या पायथनचे सिंटॅक्स रीडिंग तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये कसं आहे की पायथन तुम्ही फक्त रीड करून अंडरस्टँडिंग अँड लर्निंग करू शकता आणि तुम्ही त्यावरती डेव्हलपमेंट करू शकता. तर हे सगळं करत असताना आपल्याला जसं आपण जावासाठी आपण नेटबिंग किंवा इक्लिप्स वगैरे युज करतो, त्याच पद्धतीनं पायथन साठी तुम्हाला असं वेगवेगळे आयडीज आहेत. त्यामध्ये जास्त जो आपण आयडी युज करतो किंवा आपण जो आपण कॉलेजमध्ये युज करणार आहे त्याचं नाव आहे पायचाम. ओके, सो पायचाम आपण युज करणार आहे आपल्या डेव्हलपमेंट साठी. जो आपला पायथनचा आयडी असेल त्याला दुसरे ऑप्शन्स पण आहेत, स्पायडर सुद्धा युज करू शकतो. ओके, किंवा आपल्याला इक्लिप्स पण आहे, असे वेगवेगळे आयडीज अवेलेबल आहेत, ज्युपिटर आहे. ओके, सो डिपेंड्स ऑन युअर ऍप्लिकेशन और इन अवर कॉलेज वी आर गोइंग टू युज दिस पायचाम. ओके, एज अ आयडी फॉर द डेव्हलपमेंट पर्पज. सो बिफोर स्टार्टिंग विथ द पायथन कीप इन माइंड दॅट पायथन इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज. ओके, सो नो नीड टू कंपाइल इट अगेन अँड अगेन. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट कसं आहे की पायथन ही ओपन सोर्स लँग्वेज आहे. ओके, आणि जी फ्रीली अवेलेबल आहे. सो हा एक मोठा ऍडव्हान्टेज आहे आपल्या पायथन साठी, यामुळे आपल्याला तो जास्तीत जास्त युज केले जाते. ठीक आहे, सो हा झाला पायथनची जनरल इन्फॉर्मेशन. आता आपण आपल्या सिलेबसचा कंटेंट बघणार आहे, पायथन ऍक्च्युली काय आहे. ओके, सो इन दिस सेमिस्टर, ओके, आपल्याला आठवड्यातून 3 लेक्चर्स असणार आहेत आणि 70 मार्क्सचा पेपर असेल आपला. त्यानंतर 30 मार्क्स आपला जो आहे तो पी ए असेल, थेरी पी ए, ज्यामध्ये आपण 10 मार्क्स मायक्रो प्रोजेक्ट आणि 20 मार्क्स दॅट इज ऍव्हरेज ऑफ 2 युनिट टेस्ट. ओके, असं आपलं 30 असेल. त्यानंतर प्रॅक्टिकलला आपल्याला याला इंटरनल आहे जी 25 मार्काची असेल आणि 25 मार्क तुमच्या मॅन्युअल वरती असतील. ओके, सो सिंगल टर्न प्रॅक्टिकल असेल, सो आपले पहिले एक बॅच एकदा येईल आपल्या एकदा प्रॅक्टिकलला. त्यानंतर आपली लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट आहे. ओके, सो इन्स्टॉल अँड कॉन्फिगर पायथन आयडी हा तो पहिला एक्सपेरिमेंट आहे. सो आपल्याला जस्ट बिफोर सांगितलं आता की आपल्याला आयडी कोणता युज करायचा आहे की पायचाम युज करायचा आहे. ओके, सो पायचाम मध्ये आपण काय करतोय, इथं इन्स्टॉलेशन बघणार आहोत. ओके, सो हे इन्स्टॉलेशन आपण त्या त्यावेळेस आपण करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर राईट अ सिम्पल प्रोग्राम टू डिस्प्ले द मेसेज ऑन अ स्क्रीन. जसा आपला सिलेबस कव्हर होत जाईल त्या पद्धतीने आपले सगळे एक्सपेरिमेंट युज आपण परफॉर्म करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स आहेत. ओके, टोटल 16 एक्सपेरिमेंट्स आहेत आपल्याला इथं. ओके, सो आपण हे प्रॅक्टिकल्स आपण प्रॅक्टिकल सेशनला कम्प्लीट करायचे आहेत. जर काही वेळेला आपण त्याचे ऑनलाईन सुद्धा व्हिडिओ ठेवणार आहोत आपण. त्यानंतर आपल्याला 6 चॅप्टर्स आहेत. आता इथं बघा, त्यांनी सांगितलंय की हे प्रॅक्टिकल परफॉर्म करायला तुम्हाला एक पायथन आयडी लागेल, आपण पायचाम यूज करणार आहोत इथं. आता आपण जर थेरीचा जर कन्सेप्ट कॉन्सेप्ट जर चेक केला तर आपल्याला टोटल 6 चॅप्टर्स आहेत. सो फर्स्ट चॅप्टर इज इंट्रोडक्शन अँड सिंटॅक्स. ओके, सेकंड ऑपरेटर्स अँड कंट्रोल फ्लो. देन थर्ड वन इज डेटा स्ट्रक्चर्स इन पायथन. फोर्थ इज फंक्शन मॉड्यूल्स अँड पॅकेज. देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पायथन अँड फाईल हँडलिंग एक्सेप्शन हँडलिंग. तुम्ही सिलेबस जर केअरफुली चेक केला आपला हा पायथनचा, तर याच्यामध्ये तुम्ही जर कम्पेरेटिव्ह बघितला, स्टडी केला, तर आपल्याला जो फर्स्ट इयरला सी लँग्वेज होती त्याच रिलेटेड आपला सिलेबस असेल. ओके, सो ज्यांच्या सीपीपी किंवा जावा परफेक्ट आहे त्यांना पायथन हा खूपच इझी जाईल सब्जेक्ट. ओके, सो इथं लक्षात ठेवा की आपल्याला फक्त बेसिक बघायचं आहे पायथनचं. ओके, बाकी आपल्याला जो पायथनचे जे जनरल युज आहे, जसं की बाबा ऍप डेव्हलपमेंटला सुद्धा पायथन युज करू शकतो, डेटा सायन्ससाठी पण युज करू शकतो,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी जो यूज करू शकतो. सर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला बेसिक यायला पाहिजे. सो तुमच्या डिप्लोमाच्या करिक्युलम मध्ये सगळ्या बेसिक कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केलेले आहेत. ओके, सो फर्स्ट स्टार्टिंग विथ द फर्स्ट चॅप्टर, दॅट इज इंट्रोडक्शन ऑन अँड सिंटॅक्स ऑफ पायथन प्रोग्राम. सो इथे आपल्याला फीचर्स बघायचे, जसं आपण सी किंवा सीपी मध्ये किंवा जावा मध्ये बघितलं होतं. सो इट्स द फर्स्ट चॅप्टर विल कव्हर द फीचर्स, देन पायथन बिल्डिंग ब्लॉक्स, जसं की आपण कीवर्ड्स असतात, व्हेरिएबल्स असतात, कमेंट कसे युज करायचे, हा सगळा सेटअप. त्यानंतर पायथन एन्व्हायरमेंट सेटअप, दॅट इज इन्स्टॉलेशन ऑफ वर्किंग ऑफ आयडी, जो आता आपण पहिला एक्सपेरिमेंट बघितला होता एक्सपेरिमेंट लिस्ट मध्ये. ओके, सो तो इथं आपला इन्स्टॉलेशन बघायचा आहे. रनिंग अ सिंपल पायथन स्क्रिप्ट टू डिस्प्ले वेलकम मेसेज, जो आपला सेकंड एक्सपेरिमेंट होता तो आपल्याला या पॉइंट मध्ये कव्हर करायचा आहे. त्यानंतर पायथन डेटा टाइप्स. ओके, जसं आपलं सी सीपीपी मध्ये किंवा जावा मध्ये आपले तिघे डेटा टाइप्स होते, जसं की इंटीजर, कॅरेक्टर, ओके, त्यानंतर फ्लोट वगैरे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला पायथन मध्ये सुद्धा आहे, जसं की नंबर, स्ट्रिंग, टपल, लिस्ट, डिक्शनरी. ओके, सो याचा थोडाफार चेंज आहे, तो आपण त्या त्या चॅप्टर मध्ये बघायचा आहे. ओके, सो बेसिक कॉन्सेप्ट जो आहे तो सगळ्यांचा सेम असेल. त्यामध्ये आपल्याला न्यूमरिक, नॉन न्यूमरिक असेल, किंवा आपण अरे बघतो तसं इथं आपल्याला टप्पल लिस्ट वगैरे आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट चॅप्टर. देन सेकंड चॅप्टर इज पायथन ऑपरेटर्स अँड कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स. ओके, जसे आपल्याला अदर लँग्वेज मध्ये होतं, जावा मध्ये ऑपरेटर्स होते, अरिथमॅटिक, रिलेशनल, देन असाइनमेंट, बिटवाईज, लॉजिकल ऑपरेटर्स, सेम आपल्याला पायथन मध्ये सुद्धा आहेत. सो आपले या लँग्वेज मध्ये आपल्याला सगळे ऑपरेटर्स आपल्याला रिपीट करायचे आहे. लॉजिक दोघांचं सेम असेल. ओके, त्यामुळे फक्त आपलं सिंटॅक्स बदलत जातील. त्यानंतर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट, जे आपल्याला अदर लँग्वेज मध्ये होतं, जावा मध्ये इफ एल्स वगैरे, ठीक आहे, सेम आपल्याला इथं सुद्धा आहेत. ठीक आहे, जसं की आपला इफ, एल्स इफ, नेस्टेड इफ, त्यानंतर व्हाईल लूप, फॉर लूप, नेस्टेड लूप्स. ओके, त्यानंतर लूप मॅनिप्युलेशन युजिंग द कंटिन्यू, पास, ब्रेक, एल्स. ओके, या पद्धतीने आपल्याला कंट्रोल फ्लो सगळ्यांचं बघायचं आहे. सो दिस इज अबाउट द सेकंड चॅप्टर. थर्ड चॅप्टर आहे डेटा स्ट्रक्चर. आता तुम्ही जर थर्ड चॅप्टरचं कॉन्टेंट जर केअरफुली बघितला असाल तर बघा, इथं लिस्ट, टपल्स, सेट, डिक्शनरी. ओके, हा आपला जो मेन डेटा स्ट्रक्चर किंवा आपण जो डेटा टाइप्स म्हणतो तेच इथं आपल्याला डिटेल बघायचे आहेत. जर आपण बॅक टू द फर्स्ट चॅप्टर, दॅट इज इथं जर बघितला असाल, हा जो 1.5 जो पॉइंट आहे पायथन डेटा टाइप्स, दॅट इज नंबर, तो बघा टपल्स, लिस्ट, डिक्शनरी. ओके, सो हेच आपल्याला इन डिटेल आपल्याला इथं थर्ड चॅप्टर मध्ये बघायचे आहे. ओके, त्यानंतर आपला फोर्थ चॅप्टर पायथन फंक्शन्स, मॉड्यूल्स, पॅकेजेस. ओके, सो पायथन इज हॅविंग अ ह्यूज लायब्ररी ऑफ पॅकेजेस. ओके, सो पार्टली वी आर युझिंग हिअर, दॅट इज अ पायथन हाऊ टू राईट दिस पॅकेजेस युझिंग स्टँडर्ड. ओके, अजून काही स्टँडर्ड पॅकेजेस पण आहेत, जसं की मॅथ, स्कायपाय, नमपाय, मॅटप्लॉटलिब, पांडाज, अशा प्रकारचे जे काय सिस्टमचे जे आहेत किंवा इनबिल्ट जे आहेत, जस्ट आपण स्टँडर्ड त्यांना पॅकेज म्हणून ते पण बघायचं आपल्याला. ओके, सेम आपल्याला इथं बिल्ट इन फंक्शन पण युज करायचं, जसं की मॅक फंक्शन आहे. ओके, त्यानंतर युजर डिफाईन, आपण युजर कसे फंक्शन तयार करतो त्याला आपण जसं पास करतो, व्हॅल्यूज वर पास करतो, ते सुद्धा बघायचं आपल्याला इथं. मॉड्यूल्स पण आहेत आपल्याला इथं, ठीक आहे, सो मॉड्यूल्स आणि फंक्शन मधला डिफरन्स आपल्याला बघायचा इथं. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे फिफ्थ चॅप्टर, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. सो जो लास्ट एक दोन वर्षापासून आपण बघतोय की सीपीपी असेल किंवा जावा असेल, दीज आर ऑल्सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस, सेम वे पायथन इज ऑल्सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस. सो ऑप्स ज्या कन्सेप्ट ज्या आहेत, जसं की ओव्हरलोडिंग, ओव्हरराइडिंग, क्लासेस, ऑब्जेक्ट, डेटा हायडिंग, ऍब्स्ट्रॅक्शन, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सुद्धा बघायच्या आहेत. ओके, सो वी आर डुईंग युअर स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन ऑफ हाऊ वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट दिस ऑप्स प्रोग्राम. ओके, देन नेक्स्ट इज लास्ट वन इज फाईल हँडलिंग अँड एक्सेप्शन हँडलिंग. ओके, सो आपल्याला इथं फाईल हँडलिंग कसं यूज करायचं आणि एक्सेप्शन हँडलिंग कसं यूज करायचं हे आपण इन डिटेल बघायचं आहे. सो फाईल हँडलिंग मध्ये जनरली आपण इनपुट, आउटपुट किंवा प्रिंटिंग टू स्क्रीन किंवा फाईल हँडलिंगचे जे काही फंक्शन्स आहेत, जसं रीडिंग, रायटिंग वगैरे, या सगळ्या बघायच्या आहेत. आणि एक्सेप्शन हँडलिंग मध्ये आपल्याला जनरली आपण यूज करतो ट्राय, कॅच, ब्लॉक. सेम आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग मध्ये ट्राय अँड कॅच, ब्लॉक किंवा एक्सेप्शन कसं रेज करायचं
या सगळ्या गोष्टी डील करायच्या आहेत. ओके, सो इथं आपल्याला हा आपला टोटल सिलॅबस असेल आपल्या 7 चॅप्टरचा. इथं आपल्याला जो काय डिस्ट्रीब्युशन दिलंय या मेट्रिक्स प्रमाणे आपल्याला क्वेश्चन पेपर असेल आपला. फर्स्ट चॅप्टर 8 मार्क, सेकंड 10 मार्क, थर्ड चॅप्टर 14, फोर्थ 14, फिफ्थ 12, सिक्स 12. ओके, सो इथं जर बघितलं तर पहिले 2 चॅप्टर आहेत ते खूप बेसिक आहेत. ठीक आहे, सो इथं आपण टोटल 70 मार्क्सचा पेपर आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला एक मायक्रोरीड पण करायचा आहे प्रत्येक स्टुडंटनी. सो मायक्रोरीड तुम्ही या लिस्ट मधून तुम्ही घेऊ शकता. ओके, जसं लास्ट टाइम मुलांनी केलं होतं ते आपण तुम्ही सिम्पल प्रोजेक्ट जरी केले तरी चालतील. आणि आता हे जे आहे ते आपले रेफरन्स बुक आहे पायथन प्रोग्रामिंग, दॅट इज बाय राव अँड नागेश्वर शेख अकबर. हे आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे बुक पायथन प्रोग्रामिंगचं. ओके, स्कायटेक पब्लिकेशन. तर हे सध्या आपला जो टोटल सिलेबस जो आहे तो यातला या बुक मधला जो पायथन प्रोग्रामिंग जो नागेश्वर सरांचा जो आहे. ओके, हे ज्या बुक मधला आपला 80% सिलेबस ऍज इट इज पुट अप केला पॉइंट टू पॉइंट. अदरवाइज तुम्ही ह्या सेकंड चॅप्टर सेकंड बुकला सुद्धा रेफर करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ अवर सिलेबस. ओके, सो इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी इन डिटेल हाऊ वी आर गोइंग टू that is using this Python language for our development purpose. Okay, so thank you.